मध्ये विरोधक आणि सत्ताधारी असा भेदभाव नाही आहे। जे तात्पुरते आम्हाला स्टाफ लागतात हे आज नाही, आम्ही पूर्वीपासून तो तात्पुरता स्टाफ तिथं घेतोय आणि त्याच्यामुळे वेळोवेळी त्याचे जी आर निघत असतात, कशा तऱ्हेने तो स्टाफ घ्यावा याच्या संदर्भातलं मार्गदर्शन करणाऱ्या त्या एकंदरीत सूचना असतात आणि त्याच्यामुळे खाजगीकरण चाललेलं आहे असं समजण्याचं कोणीही कारण नाही। कारण 75,000 जास्त भरती ही शासकीय कार्य वेगवेगळ्या कार्यालयांची होते, 30,000 आसपासची भरती ही नुसती शिक्षकांची होते आणि लवकरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा आम्ही सुरू करणार आहोत। चांगलं वातावरण आहे ते तसंच महाराष्ट्रामध्ये टिकलं पाहिजे अशी माझी सर्वांना विनंती।